आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ कलाविश्व रंगभूमी संस्थेच्या वतीनं मराठी रंगभूमी दिन उत्साहात साजरा. रंगदेवतीची सेवा म्हणजे ईश्वर सेवा असते. कला हे प्रबोधनाचं प्रभावी माध्यम असून कला जगण्याची प्रेरणा देतं. सांस्कृतिक कार्यक्रमातून माणसांना आनंद मिळतो. नवोदित व जुन्या कलावंतांना एकत्रित करून सांस्कृतिक चळवळ टिकवण्यासाठी कलाविश्व रंगभूमी संस्थेचं योगदान मोठं आहे. अशा रंगकर्मी बालकलाकार व लोककलाकारांचा महामहोत्सवाच्या माध्यमातून कलाविष्कार सादर करण्यासाठी दत्त साखर कारखाना अथवा सारे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून भक्कमपणे सहकार्य राहील अशी ग्वाही दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिली. शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मराठी रंगभूमी दिनानिमित्त कलाविश्व रंगभूमी संस्था शिरोळ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात कलागौरव पुरस्कार देऊन कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून चेअरमन पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील हे होते. प्रारंभी कलाविश्व रंगभूमी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी स्वागत केलं. मदन गावडे यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. यावेळी कलाक्षेत्रातील आदर्श बालकलाकार पियुष काकडे शिरोळ, सुमित सुतार उदगाव, नाट्य चित्रपट अभिनेत्री अरुंधती कोरे कुरुंदवाड, नृत्यांगना ईशा लोहार दत्तनगर, आदर्श बाल वक्ते प्रतीक पाटील शिरोळ त्यांना कलागौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत राजेंद्र प्रधान, दगडू माने, उदय शिरोळकर यांच्यासह अन्य कलाकारांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष योगेश पुजारी, संचालक शेखर पाटील, दरगू गावडे, रघुनाथ पाटील, प्रहारचे अण्णासाहेब बने, दादासाहेब बंकापुरे, कृष्णा लोहार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.